नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये मी आपला मोठा बंधू तहसीलदार नितीन कुमार देवरे ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी मित्रांचं आणि विशेषतः तलाठी पदभरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांना आणि तलाठी पदभरती याची तयारी करणाऱ्या मित्रांनाच त्या ठिकाणी मुख्यत्वे करून मोफत मार्गदर्शन करत असतो। ते यासाठी की आपले जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे तर त्यांना कुठेही मार्गदर्शनाची कमतरता पडू नये। जे मार्गदर्शन मी तुम्हाला करत असतो किंवा ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो तर त्या माझ्या स्वतःच्या महसूल विभागाच्या अनुभवांवर त्या ठिकाणी मी सांगत असतो। बरेचसे विद्यार्थी मित्र म्हणतात की सर, तुम्ही तहसीलदार आहेत आणि आम्हाला तलाठी पदभरतीबाबत मार्गदर्शन करता, मग तुम्ही तहसीलदार या पदाविषयी किंवा MPSC विषयीच त्या ठिकाणी मार्गदर्शन का करत नाही? तर मित्रांनो, ते सुद्धा मार्गदर्शन मी विविध व्हिडिओच्या माध्यमातून करत आलेलो आहे। सद्यस्थितीमध्ये जे पद, ज्या पदासाठी गेल्या 3-4 वर्षापासून तुम्ही तलाठी पदभरतीची जाहिरातीची वाट बघत होता, तर ती जाहिरात आलेली आहे आणि सध्या जो फ्लो चालू आहे अभ्यासाचा, तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणी मी तुम्हाला मार्गदर्शन करतो। त्यामुळे असं नाही की फक्त तलाठी पदभरतीसाठीच करतो, सर्व पदभरत्या देखील त्या ठिकाणी, वनरक्षक असेल किंवा पोलीस भरती असेल, या प्रत्येक पदभरतीसाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन हे करत असतो। आता विद्यार्थी मित्रांनो, काल आपण एक आपल्या यूट्यूब चॅनलच्या कम्युनिटी टॅब जो आहे तर त्याच्यावर एक पोल घेतलेला होता की अभ्यास करत असताना तुम्हाला कोणत्या गोष्टी जास्त डिस्टर्ब करता। बऱ्याच वेळेला काय होतं की आपण अभ्यास करत असतो परंतु अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्याच्यामुळे आपण डिस्ट्रॅक्ट होतो, म्हणजे एखादा विचार आपल्या मनात येऊन जातो आणि तो विचार आपल्याला वेगवेगळ्या विचारांच्या मालिकेमध्ये घेऊन जात असतो। त्यामुळे मग आपल्याला एक तर भीती वाटायला लागते अभ्यासाची, किंवा एक तर टेन्शन यायला लागतं, किंवा त्या ठिकाणी या दोन्ही गोष्टी झाल्यामुळे आपल्या अभ्यासातलं जे मन आहे तर ते मन उडून जात असतं। उदाहरण जर द्यायचं झालं तर या पोलमध्ये बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना मी विचारलं होतं की अभ्यास करताना आपल्याला काय कशाची भीती वाटते वगैरे, तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी दिलं आहे की सर, आम्हाला परीक्षेमध्ये अपयश येण्याची भीती त्या ठिकाणी वाटते। जवळपास 45% विद्यार्थी मित्रांनी त्या ठिकाणी हे उत्तर दिलेलं आहे। त्यानंतर जे उत्तर आहे तर त्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये त्या ठिकाणी घोटाळा होईल का, किंवा पेपर फुटी प्रकरण वगैरे ह्या ज्या काही गोष्टी होतात, किंवा MP मध्ये सुद्धा काही एक प्रकरण पेपर फुटीचं वगैरे झालेलं आहे, घोटाळ्याचं झालेलं आहे, तर त्याचा संदर्भ पाहता तर विद्यार्थ्यांच्या मनात ही सुद्धा भीती आहे की ज्या काही भविष्यात पदभरती होत आहे तर त्याच्यामध्ये काही घोटाळा तर होणार नाही ना वगैरे, ही भीती आहे। त्यानंतर तिसरी महत्त्वाची अजून एक भीती आहे, ती म्हणजे मित्रांनो, मी करत असलेला जो अभ्यास आहे तो परिपूर्ण आहे का। म्हणजे बऱ्याच लोकांना अभ्यास केल्यानंतर देखील कॉन्फिडन्स वाटत नाही की माझा अभ्यास पूर्ण झाला आहे का, मला यश मिळेल का, आणि अभ्यासाचं यामुळे अभ्यास माझा अपूर्ण राहील का वगैरे, या पद्धतीचं टेन्शनसुद्धा बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना येत असतं। ते स्वाभाविक आहे मित्रांनो, मी सुद्धा तुमच्यासारखा विद्यार्थी असताना, कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असताना या सर्व फेजमधून, म्हणजे भीती वाटणे, टेन्शन येणे, अपयश येईल का ही भीती वाटणे, त्यानंतर माझा अभ्यास परिपूर्ण झालेला आहे किंवा नाही याबाबत कॉन्फिडन्स नसणे, अशा विविध गोष्टी त्या ठिकाणी मलासुद्धा विद्यार्थी दशेत असताना येत होत्या। हे प्रत्येकाचं अनुभव असतो, प्रत्येकाचा अनुभव असतो आणि एक स्वाभाविक आहे की जेव्हा आपल्याला यशाची खात्री नसते किंवा जेव्हा आपण एखाद्या युद्धाला जात असतो, लढाईला जात असतो, त्या ठिकाणी आपण जिंकू किंवा हरू वगैरे या गोष्टी मनामध्ये सुरू असतात आणि मनातलं द्वंद्व जे आहे तर ते यश मिळेपर्यंत मित्रांनो सुरूच असतं, ही गोष्ट सर्वप्रथम लक्षात घ्या। आता मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तर तुमच्या मनातली जी परीक्षेबाबतची भीती आहे तर ती कशा पद्धतीने तुम्ही घालवणार,
अभ्यासाचं जे येणारं टेन्शन आहे किंवा माझा अभ्यास पूर्ण झाला आहे किंवा नाही, परीक्षेमध्ये घोटाळा होईल किंवा नाही, किंवा त्या ठिकाणी अपयशाची भीती वाटते, या सर्व गोष्टींवर आज अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला मी सोल्युशन देणार आहे ते स्वतःच्या अनुभवातून। आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या हातामध्ये काय आहे हे सर्वप्रथम तुम्ही तपासलं पाहिजे। आपल्या हातामध्ये एकच आहे की समोर असलेली परीक्षा, त्या परीक्षेसाठी असलेला अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने घेतलेली पुस्तके, या गोष्टींचा अभ्यास आपण परिपूर्णतेने करणं एवढंच आपल्या हातामध्ये आहे। आता राहिल्या इतर गोष्टी ज्याचं तुम्हाला टेन्शन येतं की परीक्षेमध्ये घोटाळा होईल का, काही पेपर फुटी होईल का, एखाद्या केंद्रावर काही बोगसपणा चालेल का, ऑनलाईनमध्ये काही अडचणी येतील का वगैरे, या ज्या काही गोष्टी आहेत, तर या गोष्टी तुमच्या किंवा माझ्या हातामध्ये नाही। त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाही त्या गोष्टींचा विचार करणं म्हणजे आपला बहुमूल्य वेळ वाया घालवणं असं माझं प्रामाणिक मत आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला अभ्यास पूर्ण होणार किंवा नाही ही जर भीती वाटत असेल तर त्याच्यासाठी मी वारंवार सांगितलेलं आहे की नियोजन करा, टाइम टेबल आखा। हा जो टाइम टेबल आहे जवळपास 10 तासाचा 12 तासाचा, मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की 12-12, 14-14 तास सुद्धा आपण अभ्यास करू शकतो, फक्त ते टाइम टेबल आखून त्या पद्धतीने जर तुम्ही कार्यपद्धती अवलंबली, अभ्यास तुमचा 12-12, 14-14 तास जर व्हायला लागला तर जवळपास 5-7, 8-10, 15 दिवसानंतर मात्र तुम्हाला कॉन्फिडन्स यायला लागतो की जे मी आखलेलं होतं, जे गणित त्या ठिकाणी मी आखलेलं होतं, मांडलेलं होतं, नियोजन जे केलेलं होतं, तर ते व्यवस्थित पार पडतं आहे आणि आपोआप मित्रांनो आपला कॉन्फिडन्स वाढायला लागतो। आता आपला अभ्यास परिपूर्ण आहे किंवा नाही, त्यानंतर इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये माझा अभ्यास बरोबर आहे का, योग्य दिशेला चाललेला आहे का, तर यासाठी दोन गोष्टी करणं महत्त्वाचं आहे मित्रांनो। याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो तुमचा अनुभवी मित्र आहे, ज्याने यापूर्वीच्या पदभरती दिलेल्या आहेत, एखादा सिलेक्टेड मित्र असेल, तर त्याच्याकडून तुम्ही एक अभ्यासाची दिशा तपासून घ्या की बाबा रे मी सामान्य ज्ञानचं या पद्धतीने वाचतो आहे, मी अंकगणित बुद्धिमत्ता या पुस्तकातून करतो आहे, इंग्रजीचा अभ्यास, मराठी व्याकरणाचा अभ्यास मी असा करतो आहे, थोडंसं मला ते तपासून घ्यायचं आहे तुझ्याकडून, तर निश्चितपणे कुणीही मित्र त्या ठिकाणी आनंदाने ते करायला मागे पुढे पाहत नाही। या पद्धतीने एकदा तपासून घेणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, जर तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल, आपल्या गावामध्ये अभ्यास करत असाल, तर त्याच्यासाठी जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहे PYQ, एक तर ते बघा, किंवा काही समांतर परीक्षा ज्या होतात, आता जसं पोलीस भरती असेल, जसं काही तलाठी पदभरती सोबतच इतर पदभरती, आता वनरक्षकाचा पेपरसुद्धा होणार आहे, तर वनरक्षक पदभरतीचे काही जुने पेपर सोडवून बघा। काही TCSने घेतलेल्या क्वेश्चन पेपर तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल होतील, तर ते सुद्धा वेळ लावून त्या ठिकाणी सोडवून बघा। प्रॉपर 2 तासाचा वेळ लावायचा, ते पेपर सोडवायचा आणि तो पेपर त्यानंतर स्वतःच तपासून बघायचा, जेणेकरून आपल्याला 200 पैकी किती मार्क मिळत आहेत हे आपल्याला लक्षात येतं आणि कोणता घटक आपला कच्चा राहिलेला आहे हे सुद्धा मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला लगेच लक्षात येतं। म्हणजे अपूर्ण अभ्यासावर हे दोन उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत। त्यानंतर मित्रांनो, महत्त्वाचा जो काही पोल होता, त्या म्हणजे ज्या लोकांनी सर्वाधिक मतं दिलेली होती, 45% लोकांनी, की मला अपयशाची भीती वाटते। आता मित्रांनो, परीक्षा जी आहे तलाठी पदभरतीची, ती जेव्हा ऑगस्ट एंडिंगला किंवा सप्टेंबरमध्ये होईल, तर याच्यामध्ये असा विषय आहे की जर तुम्ही हा विचार करत बसलात की मी अभ्यास करतो आहे पण मला अपयश तर नाही येणार, मला यश मिळेल का, अशा शंका कुशंका जर तुम्ही घेत बसलात तर तेच त्या ठिकाणी घडत जातं। कारण अपयशाची भीती जर मनामध्ये घेतली ना, तर त्या पद्धतीचे तुमच्या ॲक्टिव्हिटीज किंवा ते परिणाम निर्माण व्हायला सुरुवात होते। म्हणजे आता जर तुम्हाला वाटायला लागलं की मी अभ्यास करतो आहे पण मला अपयश येईल का, मग त्या पद्धतीने मग तुम्ही खचून जाता या विचाराने, खचून गेलात की त्यानंतर चिंता वाढते, या चिंता टेन्शनमुळे त्या ठिकाणी अभ्यास होत नाही आणि अल्टिमेटली मग ते अपयशच तुमच्या पदरी पडतं। त्यापेक्षा तुम्ही असा विचार करा
मी जी काही मेहनत घेतो आहे, मी प्रामाणिकपणे मेहनत घेतो आहे, जे काही शेड्यूल मी त्या ठिकाणी आखलेलं आहे 12 तासाचं 14 तासाचं, तर त्या पद्धतीनेच माझा अभ्यास सुरू आहे. आणि असाच जर अभ्यास मी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत करत राहिलो तर निश्चितपणे मला यशच मिळेल. हा जर सकारात्मक विचार करून तुम्ही अभ्यास करत राहिला तर निश्चितपणे अभ्यासाची आणि परीक्षेमध्ये यशाची खात्री तुम्हाला मिळेल आणि अपयशाची भीती जी आहे तर ती दूर होईल मित्रांनो. त्यामुळे असं मनामध्ये निगेटिव्ह घेऊन किंवा चिंता घेऊन टेन्शन घेऊन किंवा पूर्वग्रह घेऊन जर तुम्ही अभ्यास करायला लागलात तर निश्चितपणे त्या ठिकाणी अभ्यास होत नाही आणि अपयशच पत्रात पडत असतं. त्यामुळे मित्रांनो सकारात्मकतेने अभ्यास करत राहा, नको त्या गोष्टींचा विचार करू नका, अभ्यास करा, नक्की यश मिळेल. सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद.